राजकारणात अनेक नेते हे त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानामुळे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आघाडीवर आहे. आता रावसाहेब दानवेंचे विरोधक असलेले अब्दुल सत्तार हे सुद्धा मागे राहिलेले नाही. जोपर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही तोपर्यंत मी डोक्यावर केस वाढवणार नाही असा चंग बांधणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे आता पुन्हा चंपी करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मला तर वाटतं की सत्ता येईपर्यंत मी डोक्यावर केस म्हणजे भांगच पाडणार नाही तर केस येण्याचा प्रश्न नाही. परंतु कारण की संकल्प आपला जो आहे तो माझा संकल्प कधी वाया जाणार नाही. मला निश्चित आत्मविश्वास आहे की 2019 मध्ये काँग्रेसचा सरकारी कारण देशामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या मतधिक्क्याने निवडून आली आहे आणि सत्तार यांनी केलेल्या पणाचे पुढे काय होणार हे जाणून घेण्याची नागरिकांची इच्छा आहे. असे असले तरी राजकारणात सर्व माप आहे. कालपर्यंत एकमेकावर चिखलफेक करणारे सत्तार आता दानवेंशी जवळीक साधून आहे. शिवाय गेल्या काही दिवसापासून सत्तार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. मागे लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तार आणि दानवे यांनी एकत्र विमान प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अब्दुल सत्तार हे विखेंसोबत भाजपात जाणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तसे संकेतही त्यांनी नगरमध्ये दिलेले आहे. अब्दुल सत्तार यांची औरंगाबाद जिल्हा राजकारणावर मोठी मजबूत पकड आहे. शिल्लर विधानसभेत सत्तार शिवाय पानही हलत नाही असे बोलल्या जाते. सत्तार यांची सर्व जाती धर्मांसाठी समतोल पद्धतीने काम करण्याची हातोटी आहे. शिवाय सत्तार यांच्या कार्यालयात कुणीही काम घेऊन गेल्यास ते निराश होत नाही अशी त्यांची जिल्हाभर प्रतिमा आहे. परंतु औरंगाबाद लोकसभेत सत्तार यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना द्यावी यासाठी त्यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. परंतु पक्षाने ही उमेदवारी सुभाष झांबर यांना दिल्याने नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना मी पहिल्यांदा बोललो की मी अपक्ष लढू लागलो. आता सांगितलं त्यांना का पक्ष देऊ लागला तर तेही त्यांच्या समोर मांडणार आहे मी. आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला काँग्रेस पक्ष उमेदवारी देत असेल तर ते घ्या आणि लढा तुम्ही लढणार. या लोकसभेत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. जोपर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही तोपर्यंत मी डोक्यावरचे केस वाढवणार नाही असा चंग बांधणारे सत्तार आता केस वाढून चंपी करतील का असा खोचक प्रश्न विरोधक विचारू लागले आहे. अब्दुल सत्तारांची भाजप नेत्यासोबतच्या जवळीकमुळे आपल्या डोक्यावर केस न येऊ देण्याच्या केलेल्या पणाचे काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आपल्याला काय वाटते ते खालील कॉमेंट्स बॉक्स मध्ये जरूर लिहा. अशाच प्रकारचे राजकीय अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढीच बातमी. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन.